की न्यायाच्या एक पाऊल अजून पुढे पोचलो आणि अशीच गुरुमाऊलींच्या चरणी प्रार्थना की अजूनच आपण जीत हो व्हावी आपली, त्याच्यासाठी प्रयत्न करावे आणि करूच नक्की. जिल्हा सत्र न्यायालयात ज्या पद्धतीने कामकाज चाललंय त्याच्या बाबतीत काय मत व्यक्त कराल? सर हो, आम्ही आहोत, आज पण पूर्ण दिवस इथे होतो आणि आपली म्हणजे आमचे जे वकील ॲडव्होकेट्स आहेत ते नक्कीच बाजूही मांडत आहेत अगदी चांगल्याच ह्याने, तो पण पॉझिटिव्ह निकाल येईल असं वाटतं. महाराष्ट्राच्या जनतेला काय आव्हान कराल? आतापर्यंत पाठिंबा दिला, एक एक पाऊल पुढे चाललो आहे. आता आपण मिळून, जसं मी माझ्या आधीच्या हिंदी व्हिडिओमध्ये बोलले होते, आपण सगळ्यांनी मिळून एक पाचवा स्तंभ व्हावा जो बरोबर मधोमध न डगमगता उभा राहील आणि आमच्या बरोबर राहा आणि न्याय नक्की मिळणारच. की सत्याला प्रूव्ह करायला लागत नाही, आपोआप एक एक स्टेप पुढे जाऊन ते सत्य आपोआप बाहेर पडतं आणि तीच ह्या सर्वांकडे आपल्या विनंती आहे की आम्हाला सपोर्ट करा, आमच्या मागे उभे राहा. सर्व मराठी बांधवांना, जागतिक बांधव, सगळ्या जनतेला मी आव्हान करते की आमच्या मागे उभे राहा.